जीए वाचतोयस, कळतात तरी का? अरे कळतात रे, पण वेळ लागतो आणि प्रत्येक वेळेला वेगळाच मेळ लागतो. मेटॅफर जणू काही त्यांच्या घरी पाणी भरतं त्याप्रमाणे त्यांचं लिखाण. एक छोटीशी गोष्ट, गोष्टीचा शेवट खरं तर सादर करतोय. नाव पण पहा, सोडवण. कुठेतरी थडथड असा सारखा आवाज होत होता, त्यामुळे सारे अंग ठसठसल्यासारखे होऊ लागले. ऊनता मलूल होऊ लागले होते. फाटक कुत्र्यासारखे अंग हलवून बाकावर सरळ बसले. रस्ता, लाल काळ्या मोटारी एकमेकींसमोर आल्या. त्या आदळून त्याचा चक्काचूर होणार म्हणून फाटकांनी एकदम कान बंद करून घेतले, पण त्या एकमेकीं शेजारून सहज गेल्या. रस्त्या पलीकडील फुटपाथवर कुणीतरी घोळत असल्याप्रमाणे हलणारी अस्पष्ट माणसे. मोठ्या होत चाललेल्या पाण्याच्या मंद काळसर लाटा. त्यांच्यावर रक्ताचे पंजे उठल्याप्रमाणे दिसणारे रक्ताचे मोठे डोळे. फाटकांना तिथून उठून जायचे होते, पण शरीराचे निरुपयोगी ओझे उचलण्याचा त्यांना फार कंटाळा आला होता. ते सारे जणू नासून गेल्याप्रमाणे त्यांनी नाक मुरडले व ते पुन्हा बाकावर निर्जीवपणे रेलले. पण त्यांना एकदम धक्का बसला. अंगात मॅग्नेशियमची तार जळाल्याप्रमाणे ते एकदम भाजत उजळले. गोंडपाटात अस्त्याव्यस्त कोंबल्याप्रमाणे दिसणारे शरीर स्प्रिंगप्रमाणे उभे राहिले. समोरच्या फुटपाथवरून हातात पुडा घेतलेली मुलगी हसत रस्त्यावर उतरत होती. रस्त्यावरून वेगाने लाल बस आली, त्यावेळी ती मुलगी चालता चालता दुसरीकडे पाहत होती. फाटकांच्या मनात सारे काही तुटून गेले. अंग ओढत, पेन खिशात दाबत ते पुढे धावले व हातवारे करत थांब थांब असे ओरडले. पाण्याच्या लाटा पुन्हा येऊ लागल्या. भोवती अंधार घोटाळू लागला. ते तसेच धडपडत पुढे आले. समोर काहीतरी गोरे दिसताच त्यांनी त्याला हात लावला. कुणीतरी हुळहुळून स्वच्छ असले वृंदा वृंदा म्हणून हर्षाने ओरडत फाटकांनी तिला उचलले व थरथरत्या पाण्यावर आणले. सारे आयुष्यभर अंधाऱ्या पाण्यात आंधळ्या फेऱ्या घालून आता वृंदा हाताशी आली होती. त्यांनी तिला पुन्हा स्पर्श केला. ती परिचितपणे हुळहुळून त्यांना बिलकताच त्यांनी आपला रुंद किंचित दाढी वाढलेला सैल चेहरा थोडा वर केला व उन्हाकडे पाहत ऊन पीत ते मोठ्याने मनापासून हसले. कर्कशपणे ब्रेक लावून बस थोड्या अंतरावर थांबली. रस्त्यावर पडलेल्या फाटकांभोवती लोक जमा झाले. त्यांचे हातवारे पाहून थबकलेली मुलगी देखील काय झाले म्हणून पाहण्यासाठी आली व घोळक्यात मिसळली. एकाने खाली वाकून पाहिले. खिशातील बाटली फुटून फाटकांच्या कोटाचा एक भाग ओला झाला होता. तो उठला व त्याने कोपर वाकवून अंगठात तोंडाकडे नेऊन बाटली वाकडी केल्याचा आविर्भाव केला. हात तिच्या, जमलेले लोक म्हणाले. त्यांचे चेहरे उजळले. सगळ्यांना सारा अर्थ समजला व कुणाला काही सुद्धा गूढ वाटलं नाही. थोड्या अंतरावर मात्र एक माणूस साशंक कावऱ्या बावऱ्या नजरेने उभा होता. किंचित दूर पडलेल्या पेनावर पाय ठेवून तो उभा होता. लोक जाऊ लागताच पायाच्याच बोटांनी ते त्याने वर उचलले व हळूच खिशात ठेवून खाली दाबत तो निघून गेला.